हाय फ्रेंड्स, मी प्रोफेसर VM कुलकर्णी. आज एक काही गप्पा तुमच्याशी मारायच्या आहेत. आपला जो पेपर होणार आहे, आपले जे समर 24 पेपर होणार आहेत, हे पेपर साधारणतः 2 मेपासून सुरुवात होणार आहे. 2 मे 2024 पासून त्याची सुरुवात होते. तर नेमकं ह्या पेपरला सामोरं कसं जायचं? मित्रांनो, सैनिक आहे ना, 2 प्रकारचे असतात. एक पहिला सैनिक असतो की तो त्याची मानसिकता जी असते ही युद्ध चालू व्हायच्या आधीच तो जिंकण्याच्या मानसिकतेने त्या युद्धात उतरत असतो. आणि दुसरा जो सैनिक असतो, हा सैनिक युद्ध चालू व्हायच्या आधीच मनातनं हारलेला सैनिक असतो की नाही, आपण तर हारणारच आहे, काय करायचं आहे जाऊन युद्धामध्ये, फक्त एक खेळायचं आहे म्हणून जायचं आणि हारून परत यायचं. म्हणजे 2 मानसिकतेचे या जगामध्ये सैनिक असतात. एक म्हणजे पॉझिटिव्ह मानसिकता आणि दुसरी म्हणजे एक निगेटिव्ह मानसिकता. तर पॉझिटिव्ह ॲप्रोच किंवा पॉझिटिव्ह मानसिकतेने जर आपण एखाद्या युद्धामध्ये गेलो तर आपला विजय हा 100% निश्चित असतो. भले तुम्हाला युद्ध कौशल्य थोडंफार अवगत नसेल तरी चालेल, पण तुमची पॉझिटिव्ह मानसिकता खूप मॅटर करत असते. आणि दुसरा जो सैनिक असतो, त्याला युद्ध कौशल्य सगळं माहिती असतं, पण त्याची मानसिकता जर कमकुवत असेल तर त्याला कितीही चांगलं युद्ध खेळता येऊ द्या, पण तरी तो त्या युद्धामध्ये हरणारच आहे. म्हणून आता जे 15 दिवस आपल्या हातात राहिलेले आहेत, इथून कम्प्लिटली तुमचे 15 दिवस तुमच्या हातात आहेत, तर ह्या 15 दिवसांचा वापर किंवा ह्या 15 दिवसांचा योग्य विनियोग कसा लावायचा तेच आपल्याला आत्ता डिस्कस करायचं आहे. बऱ्याचशे विद्यार्थी तर असे आहेत की त्यांचा आज पेपर आहे, उद्या पेपर आहे, म्हणजे लागोपाठ त्यांचे पेपर आहे. त्यांच्यासाठी तर हे बॅटल, हे युद्ध खूप मोठं आहे. तर आता फक्त उरलेत आपल्या हातात 15 दिवस आणि तुमचे पेपर कधी होणार आहेत त्या डेट्सही तुमच्या हातात आहेत. त्या डेट्स तुमच्या हातात आहेत, कुठला पेपर कधी आहे, कुठला कठीण आहे, कुठला सोपा आहे, हे सगळं तुमच्या हातात आहे. आणि आत्ता असा क्षण आलेला आहे की तुमचं सगळं सबमिशन झालेलं आहे. तुम्ही प्रॅक्टिकल ओरलमधनं सुद्धा फ्री झालेले आहात आणि आता फक्त एक अभ्यास आहे की अभ्यास तुम्हाला करायचा. तर काय करायचं मित्रांनो? आता IPL असेल, क्रिकेट असेल, खेळणं असेल, मोबाईल असेल, मित्र असेल, ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या बंद. मी कमी म्हणत नाही, माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी याच्या आधी मी तुम्हाला सांगायचो की हळूहळू कमी करा, कारण त्यावेळेला तेवढा वेळ होता. पण मी आता स्पष्ट सांगतो आहे की ह्या सगळ्या गोष्टी बंद करा. मोबाईलवर बघणं असेल, गेम खेळणं असेल, बऱ्याच गोष्टी असतील, ह्या बंद करा. कारण ह्या 15 दिवसांची जी मेहनत आहे, ह्या 15 दिवसांची मेहनत तुम्हाला पुढचं पूर्ण वर्षभर एक चांगलं स्टेटस तुम्हाला देणार आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं? 2-2 तासांचे स्लॉट करा. सकाळी 2 तास, दुपारी 2 तास, रात्रीचे 2 तास. ह्या 2-2च्या स्लॉटमध्ये तुम्ही हवं तर एका दिवसात एकच सब्जेक्ट करा किंवा एका दिवसामध्ये 3 वेगवेगळे सब्जेक्ट करा. फॉर एक्झाम्पल, मी एकाच सब्जेक्टबद्दल बोलतो. तुमचा जर एक सब्जेक्ट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे, सकाळचे 2 तास घड्याळ लावून बसायचं की ते 2 तास उठायचं नाही, म्हणजे उठायचं नाही. तुम्ही 7 बसणार असाल 7 ते 9, तुम्ही 9 बसणार असाल ते 9 ते 11, 2 तास कम्प्लिटली तुम्हाला बसायचंच. हे 2 तास बसायचं, ह्या 2 तासांमध्ये 1 युनिट तुमचं कम्प्लिटली वाचून होईल. आता युनिट वाचायचं म्हणजे काय करायचं? पूर्ण युनिट पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळं वाचायचं का? नाही. त्या युनिटवर जेवढे IMP क्वेश्चन्स आहेत, हे सगळे IMP क्वेश्चन्स. आणि मला हे मी तुम्हाला सांगतो की एका युनिटवर मॅक्झिमम 12 ते 15 इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात आणि तेवढेच क्वेश्चन त्या 2 तासांमध्ये तुम्हाला वाचायचे आहेत. माझे शब्द नीट लक्षात घ्या, वाचायचे आहेत. दुपारचे 2 तास झाले, जे पहिलं वाचलेलं होतं त्याला हात लावू नका. दुसरे जे आहेत, मग दुसरं युनिट घ्या किंवा पहिलं युनिट तुमचं काही बाकी असेल, ते या दुपारच्या 2 तासांमध्ये वाचा. आणि मग त्याच्यानंतर जे काही उरलेलं असेल, पुढचं युनिट चालू झालं असेल, ते रात्रीच्या 2 तासांमध्ये वाचा. आता नुसतं वाचल्याने सगळं लक्षात राहतं का आपलं? नाही मित्रांनो. मग काय करायचं असतं? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक वाचायला घेता, आणि माझा एक प्रेमाचा सल्ला सगळ्यांना असा असणार आहे की कोणीही मघप करू नका, कोणीही रट्टा मारू नका.
तो टॉपिक, तो प्रश्न नीट समजून घ्या, कारण की आपली ही टेक्निकल थेरी असते. कुठे बॉयलरची थेरी आहे, कुठे लिंकची थेरी आहे, कुठे डिझाईनची थेरी आहे, कुठे हायड्रॉलिक्सची थेरी आहे, अशा बऱ्याचशा थेरी आहे. तो थेरी समजून घ्या आणि मग त्याचं उत्तरही समजून घ्या. मग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाचतात, पहिली सुरुवात वाचण्यापासून होते. दुसरी सुरुवात असते की थोडंसं डोळे लावून ते आठवून बघायचं, ही दुसरी पद्धत आहे, म्हणजे त्याची पुढची स्टेप आहे. जे जे तुम्ही वाचलेलं आहे पहिल्या 2 तासामध्ये, जे तुम्ही वाचलं त्याच्यानंतर थोडासा रेस्ट करा, 40 मिनटं, 45 मिनिट्स थोडासा रेस्ट करा. त्याच्यानंतर जे जे तुम्ही वाचलं होतं ते फक्त आठवून बघा की कुठला प्रश्न मी वाचला होता, कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, एकदा आठवून बघा. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला आठवत होतं ते थोडंसं लिहून बघा. बघा, ज्यावेळेला तुम्ही फक्त वाचतात त्यावेळेला तुम्हाला कळतं 20%, ज्यावेळेला तुम्ही आठवतात त्यावेळेला ते जातं 40%, आणि ज्यावेळेला तुम्ही ते आठवून लिहितात ते जातं तुमचं कमीत कमी 70-80%. तो टॉपिक कम्प्लिटली तेव्हा तुम्हाला समजतो आणि मग ते तुम्ही प्रॉपरली एक्झाममध्ये लिहू शकतात. आणि आता मी पुन्हा सांगतो की MSBT ने तुम्हाला एक सवलत दिलेली आहे की तुम्ही मराठीतनंसुद्धा काही टॉपिक लिहू शकतात, त्याचे द्विभाषिक पेपर म्हणून तुम्ही त्याला अटेंड करू शकतात पेपरला. म्हणून मी सांगतो की टॉपिक समजून घ्या. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर एका सब्जेक्टचे आता सध्या करायचे आहेत फक्त 3-4 युनिट, पूर्ण कम्प्लिटली करू नका. मग पूर्ण कम्प्लीट केव्हा करायचं? तुम्हाला पेपरच्या आदल्या दिवशी ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजन करायला सुरुवात करतात त्यावेळेला हे जे 3 युनिट झालेले आहेत ह्या 3 युनिटच्या आधी रिव्हिजन करायची आणि त्याच्यानंतर पुढचे राहिलेले युनिट मग तुमचे करायचे. आता काय होतं की कम्प्लिटली तुम्ही 5-5 युनिट करायला घेतात. 5 युनिट केल्यामुळे काय होतं की त्यावेळेला रिव्हिजन जी असते, रिव्हिजन केल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला त्या गोष्टी थोड्याशा आठवायला त्रास होतो. हां, आणि बरेच विद्यार्थ्यांची एक कंप्लेंट असते की आम्ही जे वाचतो आहेत हे आम्हाला समजत नाही किंवा आम्हाला आठवतच नाही पेपरच्या वेळेला. मित्रांनो, मी आधीच म्हटलं की एक पॉझिटिव्ह मानसिकतेचा जो सैनिक असतो त्याला सगळ्या गोष्टी आठवतात. आपण 10 वर्षापूर्वी एक गाणं आलं होतं, मुन्नी बदनाम हुई, हे गाणं आठवतं की नाही? आपण पाठ करायला गेलो होतो की आपण कुठेही हे गाणं पाठ करायला गेलो नाही पण तरी ते गाणं आठवतं की नाही आपल्याला? तसंच अभ्यासाचं पण असतं. मग अभ्यास पण एकदा थोडंसा मन लावून करा, शांततेने करा, तुम्हाला 100% ते आठवेल म्हणजे आठवेल. आणि ती जी निगेटिव्ह मानसिकता आहे, मला येत नाही, मला आठवणार नाही, मला जमत नाही, हे सगळं एका पेटीत बांधून कुठेतरी टाकून द्या. सगळं जमणार आहे, सगळं आठवणार आहे, सगळं कळणार आहे आणि तुम्ही पास होणारच आहात. ह्याच पॉझिटिव्ह मानसिकतेने, अशाच पद्धतीच्या प्लॅनिंगने तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे. फक्त हे 15 दिवस मित्रांनो, हे 15 दिवस प्रॉपरली अभ्यास करा. ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे त्या पद्धतीने अभ्यास करा, 100% तुम्ही सगळे पास होणारच आहात. त्याच्यामुळे ह्या 15 दिवसांचा पूर्णपणे वापर करा. ओके, व्हिडिओसोबत असेच तुम्ही माझ्यासोबत राहा, मी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढे सगळेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.